पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. सर, तुमच्या नीट लक्षात आलंय ना मला काय हवंय ते. हो, आम्ही लवकरात लवकर पोहोचू. हा, आणखीन एक, मला ना अजून 2-3 गोष्टी हव्या होत्या. तुम्ही काही काळजी करू नका मॅडम. तुमच्या सगळं नीट लक्षात आलंय ना? सगळं व्यवस्थित होईल मॅम, तुम्ही काही काळजी करू नका. बर, येते मी. हो मॅम. उज्ज्वला, एक ग्लास पाणी आण मला. ते काय? साड्या. मी तुला पाणी सांगितलं, साड्या का घेऊन आलीस तू इथे? पाणी देते हो, पण आधी या साड्या बघा. कुठली नेसू? का नेसलेली बरी नाहीये? अहो ती घरातली, पण बाहेर जाताना कुठली नेसू? तू जातेस बाहेर? मी नाही, आपण दोघ जातोय आज रात्री. आपण कुठे, कशाला? डिनर डेटला. मोठ्याने सांग ना, ऐकू येत नाही मला. डिनर डेटला. अगं, तुझ्या माझ्याच्या घरात तिसरं कोणी आहे का? मग मोठ्याने सांग ना. डिनर डेटवर जायचं. ते श्रेयस आणि अश्विनी जातील. आपण दोघ जातोय. आपण दोघे? हो, आज रात्री तुम्ही आणि मी डिनर डेट वर जातोय. मी ठरवलंय. कशाला? इच्छा झाली म्हणून. तुम्हाला आठवत का आपण शेवटचं कधी गेलो होतो जेवायला? हा, कुमुदात्याकडे गेलो होतो पलाशच्या लग्नाला त्यावेळेला. ते नाही हो, आपण दोघच असं हॉटेल मध्ये कधी जेवायला गेलो होतो आठवत आहे? नाही बुवा, हॉटेलमध्ये आपण कधी गेलोच नाही. गेलो होतो श्रेयसच्या वेळेला, मी गरोदर होते ना तेव्हा. नगरला तुम्ही मला घेऊन गेला होतात. कस्तुरी नावाचं हॉटेल होत, आठवत आहे? कस्तुरी. रात्री 1:30 उठून तू माझं डोकं खात होती. सारखी बरवळत होती मला, दोसावा मला दोसावा मला दोसावा. आणि त्यावेळी रात्रभर चालणार एकच हॉटेल होत कस्तुरी. मग घेऊन गेलो तुला. तुम्ही ना अगदी मला आवडतो तसा लोणी लावलेला मसाला डोसा खायला घातला होता आणि माझे डोहाळे पुरवला होता. त्याच्यात भोग भोगतोय ना मी. या मुलाला अजूनही तोंडातून निघाल्याबरोबर सगळं काही हवं असत. गप्प बसा, मला काय माहित नाही. मला आज डिनर डेटला जायचंय म्हणजे जायचंय म्हणजे जायचंय. झालं, तुम्हा बायकांकडे एकच ब्रह्मास्त्र असत, काय झालं की रुसून बसायचं. डिनर डेटला घेऊन जाण्यात मला काही इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे तुझा रुसवा संपला असेल, हट्ट संपला असेल, पाणी आण माझ्यासाठी जा. शपथ आहे माझीच मला, यापुढे तुमच्याकडे काही मागितलं तर देते पाणी. आम्ही पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. काय ग एवढे सगळे क्रीम? अगं हो, हे ना क्वीन कंपनीचे क्रीम्स आहेत आणि मी ह्याचा रिव्ह्यू वाचला आहे, खूप छान आहेत. हा, सो मग मी मुद्दाहून सर्वच घेऊन आले. बघू. एक मसाज क्रीम आहे ना? हा. अच्छा, फूट मसाज क्रीम सुद्धा आहे. अगं हे बघ, स्क्रब सुद्धा आहे आणि मी सगळी रेंज काढून ठेवली आहे. अगं पण ह्याची ट्रायल घ्यावी लागेल ना? येस ऑफकोर्स, आपण ह्याची ट्रायल आजच घेणार आहोत. अपॉइंटमेंट आहे का कुणाची आज? हो येस माय डियर, एका स्पेशल व्यक्तीची. कोण ग? अश्विनी वाघमारे. काय? येस माय डियर, टुडे इज अ स्पेशल डे. आज तू डेटवर जाणार आहेस ना, सो सेल्फ ग्रूमिंग हे करायलाच हवं. ओके जेनिफर, माझ्यासाठी इतकं महागाचं क्रीम नाही वापरायचं. हॅलो मॅडम, ह्या पार्लरची ओनर वन्स इन अ वाईल हे करूच शकते. ओके आणि हे क्रीम सुद्धा ना मी पार्लर मधून नाही घेतलेत. हा, हे माझ्याकडून तुझ्यासाठी स्पेशल स्पा सेशन आहे, कळलं? अच्छा, मी स्पा सेशन साठी बसले तर क्लायंटला कोण सांभाळणार? मी आहे ना, तुम्ही रिलॅक्स करा मॅडम. जेनिफर तू
डोंट से अ वर्ड. चला 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 चला. तू तर राजू सर मागू नको. मला खरंच असं वाटायला लागलंय की तू बदललीस. हे ऐकून मला चांगलंही वाटलं आणि वाईटही वाटलं. चांगलं यासाठी की तुझा आता माझ्यावर विश्वास बसलाय, आणि वाईट वाटलं कारण अजूनही तुझ्या मनात शंका होती. पण ठीक आहे, यालाही मीच कारणीभूत आहे. अरे लव यू. आय लव यू टू. गप. मी काय म्हणतो की माई अहो तुम्ही का आलात? म्हणजे काही हवं होतं का तुम्हाला? मी आले असते ना, तुम्ही का उगाच कष्ट घेताय? खरंच काही नको होतं, नुसती बसूनही मी इतक्या वेळ काही काम न करता खूप कंटाळाला, म्हणून म्हटलं जरा बाहेर जाऊन बसूया. बस तुला सांगतो ना शिल्पी, गेल्या काही दिवसात या बाईने अशा झोपा काढल्या आहेत ज्या आयुष्यात काढल्या नसतील. अप्पा काय बोलताय. अरे हो, सांगायचं राहिलं कमल, अगं तू मगाशी झोपली होतीस, तुला डिस्टर्ब नाही केलं, पण मगाशी उज्ज्वला वहिनींचा फोन येऊन गेला तुझ्यासाठी. हो का? आईचा फोन? हो, आणि मी त्यांना म्हटलं की तू जागी झालीस की फोन करतो, मी करून बघतो. हा हो. बोला दिवाकर राव. हा प्रकाश राव, मगाशी म्हटलं होतं ना मी तुम्हाला की आमच्या कमलावती बाई जाग्या झाल्या की फोन करतो. झाल्या जाग्या मॅडम. आहेत का वहिनी? हो आहेत ना. एक मिनिट, एक मिनिट. उज्ज्वला. काय झालं? अगं दिवाकर रावांचा फोन आहे. ओ मग तुम्ही बोला ना. कमल ताई बोलतायत. स्पीकर वरच ठेवला सगळेच. हा बोला कमल ताई. काही नाही हो, कशा आहात? तब्येतीची चौकशी करायला फोन केला होता. अगदी छान आहे मी. अहो सून इतकी गुणाची आहे माझी, एकही काम करून देत नाहीये बघा मला. आणि मग असं असल्यावरती माझी तब्येत छानच असणार ना. गुणी म्हणाल ना तर सगळ्यात गुणी सून माझी आहे. काहीही केलं तरी हिच कौतुक होतच. औषधं घेताय ना वेळेवर? अहो शिल्पी अगदी सगळं माझं व्यवस्थित करते. आज रात्री जेवायला मेथीचं आळण करणार आहे ती. मी सुद्धा तेच करणार आहे. पण तुम्ही का करताय? अहो आशूला सांगायचं ना. अश्विनी आणि श्रेयस डिनरला जाणार आहेत ना. आणि अश्विनी जाताना कोहूनची आवडीची भाजी करून गेली. मग म्हटलं माझ्यासाठी मेथीचं आळणच करते, इतर वेळेला करणं होत नाही ना. श्रेयसला आवडत नाही हो. पण मग आज असं अचानक डिनर वगैरे? अहो अश्विनीला ना एक मोठी ऑर्डर मिळाली, त्याचे खूप पैसे मिळाले म्हणून सेलिब्रेशन. अच्छा, म्हणून जोरदार पार्टी चालू आहे तर काय? अहो काय सांगू तुम्हाला, अश्विनीने असं चालाखीने अगदी श्रेयसला तयार केलं ना. मला तर अगदी गंमत गंमतच वाटली. खूप मज्जा मज्जा चालली आहे इथे. अहो आता तुम्ही खूप बोलू नका, आराम करा. ठेवते हा फोन. ठीक आहे. मजा. मोठी ऑर्डर, डिनर डेट. अशी कशी डिनर डेटला जाऊ देईन मी तुला ऐश्वर्या राय? आज तुझा प्लॅन फिसकटलो म्हणूनच समज. हो मॅडम, आपण ना एक ट्रायल नक्की करू, म्हणजे तुम्हाला आणि ब्राईडलाही अंदाज येईल की ब्राईड कशी दिसणार आहे, आणि आम्हालाही कळेल की काही बदल करायचे आहेत ते. हो ॲडव्हान्स नाही. हो तुम्ही ट्रायल द्यायला याल ना तेव्हाच द्या. मॅडम मग मी ही ऑर्डर पक्की समजू ना? हो चालेल चालेल चालेल. थँक्यू.
जेनी अजून एक ऑर्डर कन्फर्म झाली. ओ ग्रेट. वहिनी चला तुम्ही तुमचे पटकन काम संपवून घ्या, आपला खूप महत्वाचं काम करायचंय. महत्वाचं काम पार्लर मध्ये? असं तुमचं कोणतं काम आहे पार्लर मध्ये भाऊजी? वहिनी विसरला तुम्ही? अहो त्याने का आपल्या पार्लरचं सोशल मीडिया पेज तयार आहे. तसंच आता आपल्याला आपल्या पार्लरसाठी एक मस्तपैकी व्हिडिओ चॅनल ओपन करायचं आहे. व्हिडिओ चॅनल? त्याने का आपण सोशल मीडियावरती जसं पेज ओपन केलं ना, तशी ती एक साईट आहे, त्या वेबसाईटवरती आपण आपलं व्हिडिओ चॅनल ओपन करू शकतो, त्याच्यावर व्हिडिओ टाकू शकतो. त्याने का ते टाकतात सिंगर्स, ॲक्टर्स, असे अनेक लोक टाकतात. तसंच आपण पण त्याच्यावरती व्हिडिओ टाकायचे. हा ते रेसिपीचे सुद्धा चॅनल असतात तसं? करेक्ट, तसंच आपल्या पार्लरचं व्हिडिओ चॅनल. छान आयडिया आहे भाऊजी तुमची, पण आपण व्हिडिओ कोणते टाकायचे? कोणते म्हणजे? हेच आपल्या पार्लरचे मेकअप करतानाचे व्हिडिओ आणि कस्टमरचे रिव्ह्यूज सुद्धा. यस, पण त्याआधी आपल्याला अश्विनी वहिनींची एक मुलाखत शूट करायची आणि ती चॅनलला अपलोड करायची. मुलाखत माझी? नाही हो भाऊजी, म्हणजे मला ना असं पटकन बोलायला सुचणार नाही म्हणून. वहिनी अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो वहिनी, काल तुम्हाला एवढी मोठी ऑर्डर मिळाली बरोबर, आपण आपलं पार्लर कसं सुरू केलंय, ते का सुरू केलं हे सगळ्या लोकांना कळायला नको. आपलं पार्लर इतर पार्लरपेक्षा कसं वेगळं आहे, किती मोठं आहे हे सगळ्यांना कळायला नको. आणि लोकांना पण कळलं पाहिजे ना की आपण कुठल्या पार्लरमध्ये जातो, ते पार्लर कसं दिसतं. सो सिंपल आहे, म्हणून आपल्याला तुमची मुलाखत शूट करायची. आणि वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमची मुलाखत आपण आज शूट करणार नाहीये, ती आपण उद्या शूट करणार आहोत. त्यामुळे तुम्ही मस्तपैकी छान वेळ घेऊन तयारी करा. ओ जेनिफर मॅडम, आमच्या वहिनींना मस्तपैकी रेडी करा बरं का उद्या. एकदम मस्त तयार करते. आणि वहिनी प्लीज आता तुम्ही मला माझं काम करू द्या. माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ना, मला माझ्या पद्धतीने घेऊ द्या. आता मी मस्तपैकी मला हवे असलेले व्हिडिओज घेतो, परत तुमचे कस्टमर येतील मला बाहेर जावं लागेल. ओके बरं, सो प्लीज कोऑपरेट. काय करू म्हणजे वहिनीला जाताच येणार नाही. कस्टमर्स पाठवते पार्लर मध्ये म्हणजे म्हणजे तिला हलताच येणार नाही. करेक्ट, हाय प्रचिती, कशी आहेस? ओके ऐक ना, माझ्याकडे ना एक गुड न्यूज आहे. माझ्या वहिनीने एक नवीन पार्लर चालू केलं, तर तिच्या पार्लरच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी मी माझ्या काही मैत्रिणींना फेशियल म्हणा किंवा स्पा किंवा इतर काही ट्रीटमेंटसाठी तिथे पाठवते. तर मला माहिती आहे तुला हे सगळं करायला खूप आवडतं, सो तू तिथे जा आणि गेट इट डन. ठीक आहे, आणि मी तुला पैसे पाठवते. तिथे तू गेलीस ना की एका म्हणजे तिथे असणाऱ्या वेगळ्या कस्टमर सारखंच पैसे देऊन ये तू, मी तुला पाठवते पैसे. ठीक आहे, काय झालं ग? ओ गॉड, तू दिल्लीला आहेस? ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही, ठेवते. हा अगं नाही, मी ठीक आहे, मी ठीक आहे, बोलते मी नंतर, मी जरा नेमकी गडबडीत आहे. हां बाय. बिन्नीला कॉल करू का? उचलेल की नाही काय माहिती आहे. वनिता. अरे यार काय हे, नेमकी जेव्हा गरज असते तेव्हा एकही मैत्रीण फोन नाही उचलत, काय करू? विक्रम, हॅलो विक्रम. चक्के मॅडम बघा. तू आयब्रोज केलेले असताना मला आरशात बघायची काय गरज? थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट मॅडम.
ओके नाव मेनिक्युअर टाइम. काय हे सगळं ग? ए काय काय, आज तुझे डिनर डेट आहे. ओके यु नो व्हॉट, इमॅजिन कर आमचे जिजू असे अक्रॉस द टेबल तुझ्या समोर बसणार, दोन वाईनचे ग्लास असणार आणि मग ते तुझा हात हातात असा मागणार. अगं दे ना. हा हात हातात घेणार आणि काय म्हणणार माहितीयेत का? जानी ये हात बहुत खूबसूरत है, इसे जमीन पे मत रखिएगा वरना मैले हो जाएंगे. मी हात जमिनीवर ठेवणारच नाही. ए चुप चुप यार, तू रोमांटिक मूडचा सब कचरा करते यार, तू चुप. यु नो व्हॉट, आणि नंतर काय करणार? असा हात हातात घेणार, असं किस करणार आणि मग त्यावेळेला तुझे हात मऊ ब्युटिफुल आणि सुंदर नको का दिसायला? सो चल चला मेनिक्युअर कर, चल. मी तुझं काहीही ऐकणार नाहीये, मी मेनिक्युअर करणार नाहीये. अश्विनी लिसन माय फ्रेंड, यु नो तू खूप धावपळ करते आहेस, खूप काम करते आहेस, तुला पण तर थोडी रेस्ट हवी ना. तुला माहित आहे आपण जेव्हा गाडी चालवतो ना तेव्हा ती चालून चालून गरम होते. एका ठिकाणी आपण तिला स्टॉप करतो का तर त्यात पाणी टाकतो. सो आपली बॉडी सुद्धा तशीच आहे, आपल्या बॉडीला सुद्धा रेस्टची गरज आहे, इवन आपल्या माइंडला सुद्धा रेस्टची गरज आहे आणि मी तुझ्यासाठी तेच करते आहे. अश्विनी यू हॅव टू गो अ लॉंग वे. आपल्याला जर चांगल्या झाडाची फळं खायची असतील ना तर आपण त्या झाडांना सुद्धा पाणी टाकतो, तेव्हाच ती आपल्याला फळं देतात, राईट? किती छान बोलतेस तू जेनी. हा आता मी अश्विनी वाघमारे सोबत टाइम स्पेंड करते आहे तर एवढं तर बोलता यायलाच पाहिजे. चल बस चल तू चल. जेनी तुझ्या हातात खरंच जादू आहे ग. हो पण मला ना वाईट वाटतं ग की तू तुझ्या स्वतःच्या हाताचा कधीच मसाज घेऊ शकत नाही. तुला आठवतं अश्विनी आपण प्रीटी ब्युटी मध्ये ट्रेनिंग करत असताना तू मला एकदा ट्रायल फेशियल दिलं होतंस? ओ माय गॉड दॅट वॉज द बेस्ट फेशियल ऑफ माय लाईफ. अगं जेव्हा तुला करावं असं वाटेल तेव्हा करून देईन मी. ते सगळं होत राहील, एक मिनिट थांब. हे बघ ह्यातली एक चॉईस कर. ए नाही आता नेल पेंट वगैरे नको. ए तू आज कशासाठीच नाही म्हणायचं नाहीये आणि स्पेशल ओकेजन साठी नेल पेंट तर लावायचीच, लवकर चॉईस कर. बघा ना ही मयू पण काही सांगत असते, आज दिवाळी आहे म्हणे आणि छान नेल पेंट वगैरे लाव. मला ना जम डाव्या हाताने कसं जमेल लावायला. काय माझ्या बायकोच्या कपाळावर आठ्या नको आणि मी समोर असताना तर अजिबात नको. कळलं? बघा ना या डाव्या हाताने ना नेल पेंट लावायला जमतच नाहीये. हो ठीक आहे आपण लावू. हा मी लावू. तुम्ही? हो का. अहो काही काय, आई वगैरे येतील, बरं नाही दिसत. बरं का दिसणार नाही, उलट तिला अभिमान वाटेल माझा की माझा मुलगा सगळं काही करू शकतो, अगदी बायकोला नेल पेंट सुद्धा लावून देऊ शकतो. दे अहो नको. अगं दे अहो हात दे. आई 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 काय आई, अगं बायकोला नेल पेंट लावतो चालेल ना? हो काही काय मध्ये हात चल. आईला काय घाबरायचं, आता बघ मस्त लावतो एकदम. हा ब्रशच फालतोय का शी, हे ब्रश आहे का? हो ना बघा ना किती ब्रश खराब. हा ठीक आहे पहिल्यांदा करतो ना, जरा एक दोन वेळा प्रॅक्टिस करतो ना. पाच बोट आहेत, हवी तेवढी प्रॅक्टिस करा. घ्या
सॉलिड लावून दाखवतो तुला एकदम बघ. अरे हे सगळीकडे लागलंय. अगं हसतेस काय? आता बघ मस्त लावतो मी. आणि कसं असतं अश्विनी, रंग काम करणारा रंगारी असतो ना, त्यालाही थोडा रंग इकडे तिकडे लागतो. मलाही लागलाय. बढती की निशाणी आहे यु नो. आता बघ तू, बघ माझी कलाकारी बघतो आता. लावा. अरे जाऊ दे, आता मेहंदी लावू नकोस, याच्यावर डिझाईन बनवतो मी. बघ तू. हा हॅलो, काय ब्लशिंग ब्लशिंग? ओहो मॅडम, आज संध्याकाळची डेट आठवून अगदी गुलाबी गुलाबी होत आहेत. चल, मी काय 20 वर्षाची तरुणी आहे का? हो आज आहेस. ओके ते सगळं सोड, तू पटकन चॉईस कर. चल एक. अगं हे दिसणार पण नाही म्हणूनच सांगितली. अरे देवा.